समिती म्हणजे विकिलीक्सचे सहसंस्थापक जुलियन असांजे यांना लंडन पोलिसांनी अटक केली आहे. जुलियन असांजवरती अमेरिकेची गुप्त कागदपत्र प्रसिद्ध केल्याचा आणि 2016 अमेरिकेमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रशियाला हस्तक्षेप करण्यास मदत करण्याचाही आरोप आहे. लंडनमध्ये इक्वेडोरच्या राजदूतावासातून बाहेर आल्यावरती त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. विनोद राऊत आमचे इनपुट हेड, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. विनोद, आपण पाहिलेलं होतं की असांज जे आहेत ते मात्र दूतावासामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी लपून बसलेले होते. दूतावासामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला होता, बाहेर पडताच अटक करण्यात आलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे? जुलियन असांजे हे विकिलीक्स या वेबसाईटचे फाउंडर आहेत आणि जुलियन असांजे हे 2012 पासून ते आजपर्यंत लंडनच्या इक्वाडोरची जी दूतावास आहे त्याच्यामध्ये आश्रय त्यांनी घेतला होता आणि इक्वाडोर या देशाने त्यांना नागरिकत्व सुद्धा दिलं होतं. मात्र या दिवसाची वाट ब्रिटिश पोलीस पाहत होते. ब्रिटिश पोलिसांनी आज सकाळी ब्रिटिशांचं जे मेट्रोपॉलिटन पोलीस आहे त्यांनी अटक वॉरंट घेऊन गेलेत आणि वेस्टमिन्स्टर कोर्टाने काही दिवसापूर्वी अटकेचं वॉरंट जारी केलं होतं. सकाळच्या सुमारास असांजे यांना अटक करण्यात आली आहे. आता असांजेंना कदाचित अमेरिकेकडे अमेरिकेस प्रत्यार्पण करण्यात येईल असांजे यांचं, कारण अमेरिकेनी आतापर्यंत त्यांच्या जे त्या अमेरिकन कोर्टामध्ये असांजे यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले आहे. विकिलीक्सनी 2006 विकिलीक्स या वेबसाईटची स्थापना असांजे यांनी केली होती. त्यानंतर जगभरात अमेरिकेसह ज्या महासत्ता आहेत इतर त्यांच्या महत्वाची आणि गुप्त कागदपत्र विकिलीक्सनी पब्लिश केली होती. यामध्ये अफगाणिस्तानपासनं तर इराकपर्यंत ज्या सगळ्या गतिविधी होत्या आणि जे केबल्स होते, गुप्त केबल होते, जे अमेरिकेने पाठवलेले केबल्स होते, त्या सगळे पब्लिश करून एक प्रकारे प्रचंड बदनामी अमेरिकेची केली होती. अमेरिकेचे अनेक गुप्त जे कारभार आहेत ते त्यांनी चव्हाट्यावर आणले होते, त्यामुळे अमेरिकेची प्रचंड बदनामी झाली होती. 2016 अमेरिकेची जे निवडणूक सुरू होती राष्ट्राध्यक्षांची, त्यामध्ये सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाच्या जवळपास 1000 ईमेल त्यांनी हॅक करून ते पब्लिश केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्यावरती आरोप होते. स्वीडनने सुद्धा त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप ठेवला होता. त्यामुळे अमेरिका त्यांच्या हॉन्टवरती होती आणि आज वेस्टमिन्स्टर कोर्टाचा जो अटक वॉरंट आहे तो बजावला आणि असांजे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेवरती जगभरात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहे आणि अमेरिका त्यांच्यावरती खटला दाखल करून त्यांना शिक्षा होईल असं सांगण्यात येत आहे. नक्कीच विनोद, कुठल्या प्रकारची आता त्यांच्यावरती कारवाई होताना दिसून येणार आहे आणि त्याचा परिणाम काय असू शकतो? अमेरिकेमध्ये जे सिक्रेट डॉक्युमेंट्स आहेत ते पब्लिश करणं हा तिथला सगळ्यात मोठा म्हणजे देशद्रोहा इतकाच मोठा गुन्हा आहे. बरोबर, कारण असांजेचे विकिलीक्सला ज्या लोकांनी कागदपत्र उपलब्ध करून दिले होते त्यांना सुद्धा ब्रॅडली मॅनिन नावाची एक अमेरिकेची जर्नलिस्ट होती, अमेरिकेची एक अधिकारी होती, तिने जे विकिलीक्सला कागदपत्र उपलब्ध करून दिले होते त्या प्रकरणी सुद्धा तिला 35 तुरुंगवास अमेरिकन कोर्टाने दिला होता. तो तुरुंगवास बराक ओबामा यांनी 7 आणला. त्यामुळे अमेरिकेमध्ये गुप्त डॉक्युमेंट्स करणे, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे अमेरिका महासत्ता आहे, अनेक जे त्यांचे दूतावास असतात त्यांच्यासोबत त्यांचं इंटरनल कम्युनिकेशन असतं, ते कम्युनिकेशन जर चव्हाट्यावर आलं तर त्यांची जे अमेरिकेचा जो दबदबा आहे किंवा अमेरिकेच्या ज्या अनेक गोष्टी या सिक्रेट गोष्टी त्या जगात येऊन अमेरिकेची बदनामी होतो, त्यांचा परराष्ट्र जो धोरणाचा जो भाग असतो तो सुद्धा धोक्यात येतो. त्यामुळे अमेरिकेला हे असांज हा सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा धोका होता आणि त्यामुळे त्याची एक बिगेस्ट हंट सुरू होती आणि अनेक प्रकारे दबाव सुरू होता ब्रिटिश सरकारवरती अमेरिकेचा, कारण त्यांना कुठल्याही हालतीत असांजे त्यांच्या ताब्यात हवा होता. आता असांजेला कदाचित ब्रिटनमधनं अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात येईल आणि अमेरिकेमध्ये त्याला देशद्रोहाचा आणि हे सगळे गुप्त माहिती आहे लीक करण्याचा खटला दाखल करण्यात येईल. हा खटला जर चालला तर अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची शिक्षा होते त्यानुसार असांजेला एक मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये रशियाला हस्तक्षेप करण्यासाठी मदत करण्याचा आरोप असांजे यांच्यावरती होता आणि अखेर त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. विकिलीक्सचे सहसंस्थापक खुद्द असांजे जे आहेत ते दूतावासामध्ये आतापर्यंत आश्रय घेऊन होते, मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या पुढच्या कारवाईला आता त्यांना सामोरं जावं लागणार आहे. जुलियन असांजेंना अटक केल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी. विकिलीक्सचे सहसंस्थापक म्हणून ते आजपर्यंत परिचित होते. जुलियन यांच्यावरती अमेरिकेची गुप्त कागदपत्र प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे.